महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री विजय कुमार गावित यांनी आज जे वक्तव्य केलं त्यावरून त्यांची वैचारिक मानसिकता आणि पुरुषी मानसिकता जी आहे महिलांविषयीची ती लक्षात येत आहे। त्याच्यामध्ये मासे खाल्ल्याने जे आहेत ते डोळे छान होतात, मासे खा आणि पोरी पटवा अशा पद्धतीचं वक्तव्य जाहीरपणे करताना त्यांना कुठलीही काहीही लाज वाटत नव्हती। आणि हे वक्तव्य एखाद्या जबाबदार मंत्र्यांनी केल्यानंतर राज्यातले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय करतायत, अशा मंत्र्याचा राजीनामा तातडीनं घेणं गरजेचं आहे। आणि विजय कुमार गावित जे आहे ते आदिवासी मंत्री आहेत, आदिवासी मंत्र्यांनी आदिवासींचा विकास कसा झाला पाहिजे, त्यांची कामं कशी केली पाहिजे, त्या गोरगरिबांना आधार कसा मिळाला पाहिजे याविषयी बोलणं सोडून जे आहे ते कुठेतरी असे बाष्कळ वक्तव्य करायची जी निरर्थक आहेत आणि मग कुठेतरी महिलांचा अपमान होईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडून शोभत नाही। आणि म्हणूनच भाजपने जे आहे ती याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। आणि हिंदुत्ववादी संघटना मग कुठे आहेत, सध्या श्रावण महिना सुरू आहे, आम्ही गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्या त्यावेळेला तृप्ती देसाई या हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात आहेत अशी भूमिका घेत असताना सध्या श्रावण महिन्यात, मी सुद्धा श्रावण महिना पाळलेला आहे, आम्ही अजिबात मांसाहार करत नाही, परंतु मग त्याच महिन्यामध्ये तुमच्या भाजपच्या सरकारमध्ये असलेले मंत्री दररोज मासे खा असा संदेश देत आहेत ना, मग तुम्ही हिंदुत्ववादी संघटना जी सोयीची भूमिका घेता आणि विरोध करता, हे मंत्री मंत्र्यांची भूमिका तुम्हाला पटतीये का? हिंदुत्ववादी संघटना गावितांच्या विरोधात कधी रस्त्यावर उतरणार आहेत? जर नाही उतरल्या तर मग ठराविक पक्षांना त्या विकल्या गेल्या आहेत का? आणि त्यांची भूमिका ही ठराविक पक्षांनी दिलेली सुपारी असते का? याचं उत्तर हिंदुत्ववादी संघटनांनी देणं गरजेचं आहे।